माझी पहिली प्रतिक्रिया अशी राहील, ह्या कायद्यानं दिलेला सर्वात चांगला, मजबूत आणि फक्त महाराष्ट्रातील विधिमंडळाला नाही तर देशातील प्रत्येक विधिमंडळाला पथदर्शी ठरणारा निकाल आहे. गोंधळ घालून कायदा बदलता येत नसतो, कायदा हा कायदाच असतो. आणि सभापती नार्वेकरांनी कायद्याचा केस काढून प्रत्येक गोष्टीचे बारकावे पाहून आणि प्रत्येक घटनेला महत्त्व देऊन हा निकाल दिलेला आहे. विरोधक यावर अनेक गोष्टी बोलणार आहेत, ते आता ठरल्याप्रमाणे काय बोलणार हे तुम्हालाही माहीत आहे. परंतु हा दिलेला निकाल जो आहे तो निकाल महाराष्ट्राला जनतेला तमाम आनंद देणारा आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक लोकप्रतिनिधीला न्याय देणारा कायदा आज हा नवीन तयार झाला. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री यांना काढण्याच्या यातून राष्ट्रीय कार्यकारिणीला अधिकार आहे, त्यामुळे कुठेतरी बहुमताचा आदर या निकालातून करेल दिसतोय. मुळात आपल्या देशाची घटना ही लोकशाहीला मानणारी घटना, लोकशाही ही त्या घटनेचा आत्मा आहे. आणि कोणताही पक्ष हा निवडणूक आयोगाकडे नोंदवत असताना त्या पक्षाच्या एकूण घटनेत लोकशाहीचं प्रतिबिंब दिसलं पाहिजे, अशा पद्धतीचं एकूण निवडणूक आयोगाची कल्पना असते. उद्धव साहेबांच्या जी काही घटना त्यांनी एक दोन वेळा सादर केली त्या हुकुमशाही पद्धतीच्या खडाखुडीच्या आणि इकडं तिकडं सगळं लबाड्या झालेल्या गोष्टी असल्यामुळं त्या निवडणूक आयोगाने मान्य केल्या नाहीत. आणि आजही हा निकाल हा एक नार्वेकर साहेबांच्या कायदे तज्ज्ञ म्हणून असलेला त्यांचा मी संपूर्ण निकाल ऐकला, त्यांचा जो बारकावा आहे कायद्यातील तो बारकावाही या निकालातून आपल्याला दिसून येतोय. आणि जे विरोधक म्हणत होते की शिंदे साहेब अपात्र होणार आहेत, आज त्यांना ही कायद्याने दिलेली मोठी चपराक आहे. मागणेशाही याच्यानंतर आपल्या घराचं उद्घाटन आहे 22 तारखेला आणि त्याच्यावर शिंदे साहेबांना रामाचाही आशीर्वाद आहे, विठ्ठलाचाही आशीर्वाद आहे, कृष्णाचाही आशीर्वाद आहे, पार्वतीचाही आशीर्वाद आहे, रुक्मिणीचा. शिंदे साहेब देवाला मानणारा माणूस आहे, साक्षात भगवंत त्या माणसाला प्रसन्न झालेले. आता ठाकरेंकडे आमदार जेव्हा लागलेत ते अपात्र होतील ती पण याचिका आहे, त्यामुळे आता ह्या निकालावरून वाटतं की ठाकरे पर्व संपले. आता ठाकरे पर्व हे आम्ही गुवाहाटीला गेल्यानंतर संपलेलं आहे, फक्त ते दिसून येणार. कारण पक्ष चालवत असताना आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी स्पर्धा आहे, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ह्या अशा पक्षाच्या वडाचडीतून हा पक्ष पुढे घेऊन जायचा आहे. आणि अशा वेळी उद्धव साहेबांचं नेतृत्व कमकुवत वाटायला लागल्यानंतरच आम्ही कणखरपणानं नेतृत्व करणाऱ्या शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं आणि शिवसेना बळकट करण्याच्या कामाला आम्ही त्या दिवसापासून लागलो. राष्ट्रवादीचे पण असाच निर्णय येईल असं वाटतं. आता कायदा सर्वांनाच समान, जर हिता हा कायदा लागू झालेला आहे तर राष्ट्रवादीला हाच कायदा लागू होणार. राष्ट्रवादी अजितदादांचे अजितदादांचेच असं मला वाटतंय. सभागृहात बोलताना शिंदे साहेब म्हणले होते की या सगळ्या घटनेमागचा सगळा काय होईल हे त्यांना माहीत होत. या घटनेच्या पाठीमागचे कलाकार फडणवीस साहेब आहेत हे वाक्य ह्या दृष्टीनं दिलेलं नव्हतं, तर एकूण सरकार स्थापन करून बहुसंख्य आमदारांचं पाठबळ तयार होईल या संदर्भानं ते केलेलं विधान होतं, कायद्याचा फडणवीस साहेबांच्या त्यावर केलेल्या विधानाचा कोणताही संबंध नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.